कालपासून नरेंद्र जिचकार यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. घराघरात जाऊन ते या यात्रेच्या माध्यमातून अन्यायाविरोधात लढा देत लोकांचा आशीर्वाद घेत आहे. यावेळी त्यांनी बोलताना विश्वास दाखवला की पक्ष लोकांच्या दबावात येऊन निलंबन मागे घेईल. उल्लेखनीय म्हणजे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्याशी वादामुळे प्रदेश शिस्तपालन समितीने जिचकार यांना 6 वर्षाकरता निलंबित केले आहे. परंतु त्यांनी सांगितले की ते काँग्रेसच्या विचारधारेसाठी कार्य करत राहतील. यावेळी त्यांच्या समर्थनात माजी खासदार गेव आवारी व माजी आमदार अशोक घवड यांच्यासह अन्य काँग्रेस नेते सामील झाले. केदार यांनी सांगितले की पार्टीच्या झेंड्यासह राहिल्याने कुणी काँग्रेसी होत नाही, तर त्यासाठी काँग्रेसची विचारधारा आत्मसात करण्याची गरज आहे. त्यांनी सांगितले की मी पूर्वीसुद्धा जिचकार यांच्यासोबत होतो आणि यापुढे सुद्धा राहील. सर्वप्रथम नरेंद्र जिचकार यांना मनापासून शुभेच्छा. काळाची गरज लक्षात घेते त्यांनी चांगला उपक्रम त्या ठिकाणी सुरू केला. ह्या उपक्रमाच्या माध्यमातून ह्या नवीन पिढी जी जनरेशन आहे त्यांना आपल्या विचारामध्ये आणि पुढच्या येणाऱ्या सगळ्या विषयावर फार मोठ्यावर क्लिअरिटी येईल आणि त्यासाठी त्या नवीन पिढीच्या क्लिअरिटीसाठी आखलेल्या उपक्रमाला अत्यंत त्या ठिकाणी जेवढी स्तुती करावी त्या स्तुतीला त्या ठिकाणी शब्द अपुरे आहे एवढंच या ठिकाणी म्हणतो. अन्याय झाला आहे गोष्ट तेवढी खरीच आहे आणि अन्यायासोबत लढलं पाहिजे ही माझ्या स्वतःच्या भूमिकेत मी निस्पष्ट केलं आहे. लढू आणि जिंकवा मी त्याच्यामध्ये.